अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। माजी वनमंत्री आमदार संजय राठोड आज जामनेर दौऱ्यावर होते। जामनेर शहरातील बंजारा समाज बांधवांच्या वतीने संजय राठोड यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य करून जल्लोषात स्वागत करण्यात आले। संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील भगीरथी मंगल कार्यालय येथे बंजारा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली। 2007 पासून मागासवर्गीयांची पदोन्नती बंद झाली असून बंजारा समाजाला नॉन क्रिमिनल लागू केलेले आहे। तसेच तांड्यावाड्यांच्या विकासासंदर्भातील समाज बांधवांच्या व्यथा आणि कथा जाणून घेण्यासाठी आपला दौरा असल्याचे संजय राठोड हे या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील भागीरथी मंगल कार्यालय येथे आलेलो आहोत। माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी जामनेर शहराला भेट दिलेली आहे। तर याप्रसंगी या मंगल कार्यालयामध्ये आढावा बैठक संपन्न होत आहे। तर याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। तसेच संपूर्ण बंजारा समाज देखील या आढावा बैठकीत उपस्थित झालेला आपल्याला दिसत आहे। वेगवेगळ्या सभामध्ये करणं वेगळी गोष्ट, पण समाजाच्या व्यथा आणि कथा ऐकण्यासाठी आजचा हा जामनेर दौरा या ठिकाणी माझा आहे। आता सीके पवार साहेबांनी सांगितलं की या दौऱ्याचं नाव आम्ही जन आशीर्वाद दौरा केलेला आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून समाज बांधवांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद मागायचा आणि पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ती लढाई उभी करायची आहे। ऊट बंजारा ऊट, कारण ही उठाची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे आणि हे काम करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे। आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझं मंत्रीपद गेलं, मला मंत्रीपद पाहिजे म्हणून मी फिरतोय। अजिबात असं नाही, माझं मंत्रीपद गेलं नाही, मी स्वतःहून सोडलेलं आहे। तुम्ही जर मुख्यमंत्री महोदयाची प्रेस पाहिली असेल, त्या प्रेस मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा वाचून दाखवला आणि त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे की या आरोपाची चौकशी होईपर्यंत मी बाजूला राहतो। म्हणजे चौकशी झाली, त्याच्यात जर मी दोषी आढळलो तर मला शिक्षा भेटेल, पण त्याच्यात जर मी निर्दोष आढळलो तर मान सन्मानानं माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे मला परत जबाबदारी देतील आणि यासाठी मी थोडासा बाजूला राहतो। माझा मतदारसंघ आहे, 4 वेळा मी निवडून आलो आहे, महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या मताने निवडून आलो आहे की निवडून आलेल्या माणसाला मत कमी होताना दिसते। पहिल्या निवडणुकीला मत जेवढे भेटतात दुसऱ्या त्याच्यापेक्षा कमी भेटतात, तिसऱ्याला अजून कमी भेटतात, पण माझं उलट झालेलं आहे। पहिल्या वेळेस मी 70,000 मताने निवडून आलो, दुसऱ्या वेळेस 1,05,000 मताने निवडून आलो, तिसऱ्या वेळेस 1,31,000 मताने निवडून आलो आणि चौथ्या वेळेस 1,50,000 मत, 60% मत एकट्याला होती, बाकी 40% बाकीचे सर्व होते। महाराष्ट्रात दुसरा क्रमांक, अजित दादाच्या नंतर मी, त्यांना 84,000 होता लीड, मला 80,000 लीड होत। हे जनतेचं प्रेम आहे, परंतु मतदारसंघामध्ये काम करत असताना आमदार म्हणून होतो तेव्हा मी मतदारसंघापुरता होतो, मतदारसंघातल्या जनतेचं खऱ्या अर्थानं माझ्यावर प्रेम आहे। विदर्भात किंवा यवतमाळ किंवा दारव्हा मतदारसंघात कोणालाही तुम्ही विचारू शकता मी कसं काम करतो, सांगायची गरज नाही। परंतु ज्या समाजामध्ये मी जन्माला आलो त्या समाजाचं सुद्धा मला काहीतरी देणं लागतं ही भूमिका खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा राज्यमंत्री झाल्यानंतर मला वाटलं की नाही, आमदार होतो तिथपर्यंत आपण मतदारसंघापुरतं होतो, परंतु जेव्हा मी राज्यमंत्री झालो आणि सुरुवातीला जेव्हा राज्यमंत्री असताना मी शपथविधी घेतली, त्या शपथविधीत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होत आणि त्याच्यामध्ये कुठतरी मला असं वाटलं की आता मला महाराष्ट्रात काम करायचं आहे।
आणि जेव्हा शपथविधी सुरू होती मी जाणीवपूर्वक त्या शपथविधीला जय सेवालाल नारा मारला आणि जय सेवालाल नारा सांगून त्याच्या मागचा उद्देश असा होता की माझ्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या तांड्यातल्या लोकांना याही मंत्रिमंडळामध्ये कुठेतरी जय सेवालाल बंजारा समाजाचा मंत्री आहे हे कळलं पाहिजे, ही भूमिका माझी. आणि मंत्री साडेचार वर्ष मी शिवसेना भाजप म्हणून त्या काळामध्ये काम केलं. अनेक प्रश्न मी सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वात अगोदर मी समाजाचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये काम करतात, आदरणीय रामराव महाराजापासून मनोहर भाऊ पासून हरिभाऊ राठोड पासून सर्वांना एकत्र केलं आणि एकत्र करून महाराष्ट्रातल्या गोर बंजारा समाजाचे काय प्रश्न आहेत आणि या सरकारकडे समाजाची वकिली मी काय करू शकतो ही भूमिका कशी घ्यायची या संदर्भात त्यांच्याकडून सर्वांकडून अनेक बैठका घेऊन आम्ही विषय ठरवले आणि हे विषय सातत्याने सरकारमध्ये मांडण्याचं काम मी केलं. त्याच्यानंतर आता उल्लेख केला कोराजीचा कुठेतरी भाषकामध्ये आई सुद्धा मुलगा रडल्याशिवाय दूध पाजत नाही आणि आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जो को उठतो आणि आरक्षणासाठी भांडतो आज तुम्ही पहा. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठाचे सुद्धा प्रश्न सुटले पाहिजे, धनगराचे सुद्धा सुटले पाहिजे, ओबीसीचे सुद्धा सुटले पाहिजे, परंतु आमचा गोर बंजारा समाज कधी आवाज बुलंद करत नाही आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं काय. आज तुम्हाला सांगतो सांगताना मला दुःख होते की आज ओबीसी समाजाला 1000 कोटी रुपयाची तरतूद आता महाज्योतीमध्ये केली, मधल्या काळामध्ये सारथीला 1000 कोटी रुपये दिले, धनगर समाजाला 1000 कोटी रुपये दिले तर फार चांगलं झालं, त्यांना गरज होती, परंतु आमचं काय. आम्ही मागतो तर आम्हाला काहीच नाही. आज वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने जे महामंडळ आहे मी अनेकदा मागच्या मुख्यमंत्र्याला सांगत होतो की या महामंडळाचं नाव बदलून टाका, वसंतराव नाईक साहेबाचं नाव देऊन या महामंडळाला खऱ्या अर्थाने बदनाम कशाला करता. 100 कोटीची घोषणा केली होती परंतु 100 कोटी रुपये सुद्धा आजपर्यंत मिळाले, ही आपली व्यथा आहे. कारण आपण एकत्र येत नाही, आपण कुठेतरी आवाज बुलंद करत नाही, आपण आपसामध्ये भांडत असतो आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की माझं मंत्रीपद होईल हो, मला मंत्री भेटल नाही भेटल, परंतु उद्याचा भावी पिढी जी आपली येणार आहे ती कधी माफ करणार नाही. कारण आज तुम्हाला सर्वांना सांगताना मला दुःख होते. आता माझ्या पूर्वी भाऊनी भाषणामध्ये सांगितलं की पूर्ण देशभरात किती बंजारा समाज आहे, जवळपास 13-14-15 कोटी देशभरामध्ये घोर बंजारा समाज आहे. आता ते भाषणात सांगत होते भाऊ एकच बोली भाषा, एकच दैवत, एकच पेहराव, खाणं पिणं एक, काही बदल नाही. म्हणजे आपण सर्वजण जर विचार केला तर कर्नाटकापासून तर श्रीनगर पर्यंत कुठेही घोर बंजारा समाजाचं जर पाहणी केली तर एकच बोली भाषा, एकच दैवत, सर्व सर्व सारखं, काही बदल नाही. मधल्या काळात मी कर्नाटकला गेलो होतो, आंध्रामध्ये गेलो होतो, तिथं मला असं वाटलं की काहीतरी बदल असेल, कसं बोलायचं बा तिथं. तिथं गेल्यानंतर मराठी बोल जमणार नाही, हिंदी जमणार नाही, ते कन्नडी बोलतील, कारण कर्नाटकचे लोक कन्नडी बोलतात. आणि मग मला असं वाटलं की आता बोलायचं कसं, तर ते गोर बंजारा भाषेत मी बोललो, त्यांनाही समजलं, त्यांची भाषा तीच माझी भाषा. त्याच्यानंतर 3 दिवस मी तिथं होतो, मला असं वाटलं की आता पाऊन चार खाळ हे सर्व करणार आहे, काहीतरी वेगळंच पाऊन चार असं पाहत, पण काही बदल नाही. वतई उजूस सळू खरा म्हणा, पातळी पाठी खरा, वतई दिलवाणी खरा, बिटोरी काय आपण दिलवाणी दिलवाणी खरा, म्हणजे काही बदल नाही. सारखं म्हणजे कर्नाटक मध्ये इथे, आंध्रा मध्ये इथे, त्याच्यानंतर तेलंगणा मध्ये इथे, काही बदल नाही. परंतु आज आरक्षणाच्या माध्यमातून आपण वेगवेगळे आहोत. आज आम्ही तिथं मुली तिथं देतो, तेलंगणात तिथच्या मुली आम्ही आणतो महाराष्ट्रामध्ये काय, तिथे आपण तेलंगणामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, त्याच्यानंतर आपण कर्नाटकामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहे, आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, इथे आपण विजेमध्ये आहोत, बाजूचा आपला मध्य प्रदेश मध्ये तिथे ओपन मध्ये आहोत. काल परवा एक यवतमाळला लग्न झालं, मध्य प्रदेशचे सर्व जण होते तिथं ओपन मध्ये.
आपण आज खऱ्या अर्थाने हा विचार केला पाहिजे की एवढा मोठा समाज गोर बंजारा समाज आणि महाराष्ट्रामध्ये तर अशी परिस्थिती करून टाकली आपली की वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्यामुळे विमुक्त भटक्या म्हणून आपल्याला जे काही आरक्षण मिळत होतं या आरक्षणाचं जे काही बाकीचे नंतर लोक आले ज्याच्यामुळे आज आपला वाटा एवढा कमी झाला की आपल्याला हक्काचं सर्व आज आपल्या हातातून निघून राहिलं आणि हे समजवण्यासाठी मी आलो. अनेक गोष्टी मला आता पत्रकार बोलले पत्रकारिता आहे म्हणून अनेक गोष्टी मला जगजाहीर सांगता येत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये जागवण्यासाठी आणि समोर येऊन आपल्याला एक गुण आंदोलन तुम्हाला माहित असेलच कदाचित आमच्या काकांना माहित असेल की इंग्रजांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या राजवटीला विरोध करण्यासाठी आपलं सर्व समाज होते त्याच्यामध्ये मूळ बंजारा होता वडर होता त्याच्यानंतर गोसावी होता हे जे मूळ विजयंती होते 42 जाती त्याच्यामध्ये 12 आणि 28 जाती या काळामध्ये आपल्यावर गुन्हेगारीचा ठपका लावला इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 1871 मध्ये आपल्यासाठी कायदा आला त्याच्यानंतर 1924 मध्ये सुद्धा सेटलमेंट कॅम्प आपले उभे केले की ही जमात गावामध्ये यांना लोक येऊ देत नाही हे तांड्या तांड्याला फिरतात आणि मग इंग्रजांना त्यावेळेस म्हटलं होतं यांना आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी सवलत देऊन इतर समाजाच्या बरोबरीनं आणणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूरला आले आणि सेटलमेंट कॅम्प मधून घोषणा केली 12 जमातीला बाहेर काढलं त्याच्यात बंजारा होतो आणि त्याच्यात असं सांगितलं की तुम्हाला आम्ही आदिवासी घेऊन टाकतो 12 लोक जातींना त्याच्यात बंजारा होता. त्याच्यानंतर विधानसभेचे 2 ठराव झाले अनेक समित्या नेमल्या वेगवेगळ्या समित्या वेगवेगळे आयोग या सर्व आयोगांनी असं म्हटलं होतं की गोर बंजारा समाजाला आणि सोबत 12 आणि 28 जातींना जे अतिशय छोटे छोटे समाज आहेत नंदी बैलवाले आहेत गोसावी आहेत खराडी आहेत त्याच्यानंतर वडर आहे हे जे 28 आणि 12 लोकांना जातींना आदिवासी न्यायाचं 2 ठराव झाल्यानंतर केंद्रामध्ये हे ठराव केला तिथेही आपल्याला यश आलं नाही. वसंतरावजी नाईक साहेबांनी इमानदारीने प्रयत्न केला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेबाला असं वाटलं की केंद्रामध्ये आरक्षण मिळत नाही मग मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे माझ्या समाजासोबत इतर समाजाला जे बिचारे दुर्लक्षित आहे त्यांना कुठेतरी VJNT च्या माध्यमातून आरक्षण द्यायचं ही भूमिका वसंतराव नाईक साहेबांनी घेतली आणि वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्याने हे सर्व चालू होतं परंतु नंतर हे चांगलं दिसलं नाही आपलं आरक्षण त्याच्यामध्ये अनेक जाती आल्या आणि ह्या सर्व जाती आल्यानंतर आज जे बंजारा समाजाला आरक्षण आहे त्याचं प्रमाण कमी झालं. 3 आमदार फक्त गोर बंजारा समाजाचे निवडून जातो विधानसभेत जर तुम्ही मनावर घेतलं ना 25 आमदार जय सेवालाल म्हणून त्या विधानसभेत 288 लोक जिथं आम्ही बघतो ना तिथं 25 आमदार आपले बंजारा समाजाचे ही ताकद आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी हे याच्यासाठी सांगायला आलो की उद्या समाजाचे प्रश्न आहेत मूळ विजयंतीचे प्रश्न आहेत हे प्रश्न शासन दरबारी आता सरकारने तुम्हाला माहित असेल ओबीसी साठी इतर मागासवर्गीय आयोगाचं गठन केलेलं आहे या आयोगापर्यंत आपण आता आम्ही निवेदन पाठवून आलो तुम्हाला सुद्धा आम्ही निवेदन देऊन जाऊ तुम्ही निवेदनाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न या आयोगाकडे द्यावं लागेल सरकारकडे द्यावं लागेल की हे आमचे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही कुठेतरी आज सर्वे होणार आहे डाटा तुम्ही पाहता ना आता सध्या डाटाचं चालू आहे हे डाटा कुठं आहे केंद्राकडे आहे राज्याकडे आहे सुप्रीम कोर्ट हे डाटा आता खऱ्या अर्थाने परत बनणार आहे सर्वेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जनगणना होणार आहे पण त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की मूळ विजयंती समाज सुद्धा खऱ्या अर्थाने कुठेतरी त्याची सुद्धा सर्वेक्षणाच्या माध्यमातून नोंद झाली पाहिजे आणि जो मूळ विजयंती समाज आहे त्या समाजाच्या जे काही प्रश्न आहेत अडीअडचणी आहेत त्याचा सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मी हे सांगायला आलो आहे की आपसामध्ये समन्वय ठेवा खऱ्या अर्थाने मला कोणत्याही पार्टीचं मी शिवसेनेत आहे आणि म्हणून शिवसेनेत या मी कधी म्हणणार नाही तुम्हाला जो कोणी काँग्रेस मध्ये असेल कोणी शिवसेनेत असेल
कोणी भाजपमध्ये असेल, कोणी राष्ट्रवादीमध्ये असेल, जिथं जिथं ज्याचं कार्य करायचं तिथं करा, काही अडचण नाही. परंतु जेव्हा गोर बंजारा समाजाचा प्रश्न येते ना, तेव्हा जय सेवालाल म्हणून खऱ्या अर्थानं पांढऱ्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढण्याची वेळ आता आली. 4/3/2021 मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये खास करून जे काही जजमेंट पास केलं आणि त्या राजकीय म्हणजे पंचायतराज संस्थेमध्ये जे काही आरक्षण होतं ते रद्द केलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संक्रमण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि तसंच 2007 पासून जे मागासवर्गीयांची पदोन्नती होती ती सुद्धा बंद झालेली आहे. नॉन क्रिमिनियर ते कधी लागू नव्हतं ते सुद्धा नॉन क्रिमिनियर लावलेलं आहे. असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत. तांड्याचा वाड्याचा विकास झाला पाहिजे, वसंतराव नाईक महामंडळाला पैसे मिळाले पाहिजे, निधी मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर गोर बंजारा समाज आणि इतर मूळ विमुक्त भटक्या समाजाच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की आमचा वेगळा सर्वे करा, जनगणना करा आणि त्या जनगणनेच्या आधारावर ब्रिटिश गव्हर्नमेंटपासून किंवा देश स्वतंत्र झाल्यापासून जी मागणी सातत्यानं होती की आम्हाला आरक्षणाचा फायदा देऊन मग तो आरक्षण शैक्षणिक असेल, सामाजिक अनेक विषय आमचे आहेत, त्याच्यानंतर आमचे आर्थिक विषयसुद्धा आहेत. ह्या सर्व गोष्टींमध्ये आमच्या मूळ विजयंती समाजावर जो काही आतापर्यंत अन्याय झालेला आहे तो दूर झाला पाहिजे. ही भूमिका सर्व समाज बांधवांची आहे आणि या माध्यमातून सातत्यानं मी पाठपुरावा करतो आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी सुद्धा माझी 2-3 वेळा चर्चा झालेली आहे. राज्याचे मुख्य सचिवांना माझ्या 2 वेळा बैठका घेतलेल्या आहेत आणि मग याला खऱ्या अर्थानं अंतिम स्वरूप जिथपर्यंत मिळत नाही तिथपर्यंत हा जो काही लढा किंवा मागण्याच्या संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा आहे तो चालू आहे. आणि या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभर मी ज्या ज्या ठिकाणी मला समाज बांधव बोलवते त्या त्या ठिकाणी मी चालतो. आज त्याच माध्यमातून जामनेरला मी आलो आहे. आत्ताच आमदार संजय राठोड यांची बैठक संपन्न झालेली आहे व त्याच पद्धतीने यामध्ये त्यांनी सामाजिक, राजकीय व विविध विषयांवरची चर्चा व बैठक संपन्न झालेली आहे. तसेच बंजारा समाजाला मार्गदर्शन देखील याप्रसंगी करण्यात आलेले. कॅमेरामन सुप्रिया जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.